हॅलो एव्हरीवन, हाय, नमस्ते. काय म्हणताय सगळे, कसे आहात आणि काळजी घेताय ना आपापली? असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक तरी गुण हा असतोच, अगदी उपजतच असतो. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर कोणी उत्तम वादक असतं तर कोणी उत्तम गायक असतं, कोणी उत्तम लेखक तर कोणी उत्तम नटसुद्धा असतं, कोणी उत्तम श्रोता असतं तर कोणी एकदम बोलण्यात माहिर, म्हणजेच त्यांचं वक्तृत्व खूप छान असतं. अशा भरपूर आणि वेगवेगळ्या आणि नाविन्यपूर्ण कला प्रत्येक माणसाच्यात एखादी तरी असते, ती उपजत असते आणि ती आपल्याला समजून घेतली पाहिजे किंवा समजली पाहिजे. आता आपण आज अशाच एका उत्तम कला असणाऱ्या गायिकेला भेटणार आहोत, जिचं नाव आहे सौ अनुराधा ओमकार दातार आणि जी उत्तम गायक आहे. चला तर मग तिच्याविषयी थोडंफार जाणून घेऊया आणि ती आपल्याला काय मार्गदर्शन करते आणि तिच्या या प्रवासाबद्दल काय सांगतेय हे तिच्याकडनंच ऐकून घेऊया. तसा हा गप्पा टप्पांचा माझाही पहिलाच अनुभव आहे, त्यामुळे काही चुकून जर मी काही बोलले असेन, एखादी गोष्ट बोलायची राहून गेली असेल, तर जसं आधी समजून घेत आहे तसंच यावेळेस पण जरा समजून घ्या. नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. चला. जसं मी तुम्हाला म्हटलं की आता आपण अनुराधाशी गप्पा मारणार आहोत, तर चला तर डायरेक्ट तिच्याकडेच वळूयात. हाय अनुराधा, कशी आहेस? नमस्कार. आणि मला तुझ्याविषयी सांग, मला म्हणजे आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना तुझ्याविषयी थोडी माहिती दे आणि तुझं गाणं शिकण्याचा ते शिकवण्याच्या प्रवासाबद्दल सुद्धा सांग. नमस्कार, मी सौ अनुराधा ओमकार दातार, पूर्वाश्रमीची अनुराधा आनंद वेलणकर, माझं माहेर अलिबागचं. माझं संगीत विशारदपर्यंतचं शिक्षण झालं अलिबागला श्रीमती सुमती लेले यांच्याकडे. त्यानंतर मी डोंबिवलीला सौ शुभदा पावगी यांच्याकडे अलंकारचं शिक्षण घेतलं, संगीत अलंकारचं. आणि त्यानंतर काही वर्ष मी डॉक्टर वंदना कट्टी यांच्याकडे पार्ल्याला जात होते गाणं शिकायला. आणि आता सध्या मी डॉक्टर वरदा गोडबोले यांच्याकडे मी शास्त्रीय संगीताचं पुढचं शिक्षण घेते आणि त्यांच्याकडून मला जे मार्गदर्शन मिळतं त्याचा उपयोग मला माझं ज्ञान माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी सुद्धा खूप उपयोग होतो आहे. म्हणजे फक्त परफॉर्मन्सच नाही पण एक शिकवणं ही माझी काय म्हणू आपण आवड आहे, पॅशन आहे. तर त्याच्यासाठी मला वरदाताईंच्या मार्गदर्शनाचा खूपच उपयोग मला आता होतो आहे आणि हे अव्याहत चालू राहावं याच्यासाठी मी आता माझे क्लासेस फुल टाईम क्लासेस चालू केले आहेत, ज्याला मी नावही दिलं आहे शुद्ध स्वर म्हणून. तर तुझे हे क्लासेस कसे काय चालू आहेत अजूनपर्यंत, म्हणजे ह्याच्यासाठी तू काय एफर्ट्स घेतलेस? क्लासेसचं म्हणाल तर सुरुवातीला माझ्या घरीच यायचे आधी स्टुडंट्स, आणि जेव्हा गेल्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन चालू झालं त्याच्यानंतर मग मी विचार केला की आता आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्मवरती यायलाच हवं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर मग ती एक जी लिंक असते शिकण्यातली शिकवण्यातली ती नाहीशी होते. तर माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानेन या ठिकाणी की त्यांनी, म्हणजे त्यांना सवय होती ना की घरी येऊन माझ्यासमोर बसून शिकायचं, माझ्याबरोबर गायचं, म्हणजे मग ते लवकर कळायचं. पण एक ऑनलाईन म्हटलं तरी चेहराजवळ पण माणूस लांब हा जो प्रकार आहे, पण तो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचासुद्धा मिळाला की ठीक आहे, आमच्या मुलांचं गाणं चालू राहतं आहे, ताई तू शिकव, वी आर विथ यू. आणि त्याच्यामुळे पूर्ण लॉकडाऊनमध्ये माझं असं नाही झालं की माझ्याकडे स्टुडंट नाही, जे काय आहेत ते त्यांच्या त्यांच्या घरी, पण वी वेर कनेक्टेड. आणि मग आम्ही त्याच्यात ऑनलाईनच आमच्या म्युझिक कॉन्सर्ट्स घेतल्या, दर महिन्याला एक अशी, आणि प्रत्येकजण आपापलं गायचा. त्यांचं शिकणं थांबलं नाही म्हणून माझं शिकवणं थांबलं नाही, त्याच्यामुळे मजा येते त्याला सगळ्याला. असं तुला विचारायचं आहे की तुझं फक्त हे भारतापुरतंच आहे का डिजिटलसाठी तू अजून कुठे प्रयत्न केलेस किंवा करतेस अजून? नाही, नक्कीच माझे
भारतामधले आहेतच स्टुडंट, डिजिटल प्लॅटफॉर्मवर आल्यावर असं होतं ना की जग जवळ आलं आता आपल्या. तर मग ते महाराष्ट्र म्हणजे डोंबिवलीतला स्टुडंट काय आणि लंडनचा स्टुडंट काय, मला तो जवळच आहे असं झालं. त्याच्यामुळे की आता माझे लंडनला आणि US अशा स्काईपवरती मी अशाही माझे स्टुडंट्स आहेत त्यांनाही मी शिकवते, पण बाकी दे आर ऑल्सो हॅपी असं मला वाटतं आहे. बरं, आपण एवढं गाण्याबद्दल बोलतोय तर आम्हाला एक साधारण 2-3 ओळी तू गाऊन दाखवल्यास तर बरं होईल. मी एक माझं सगळ्यात आवडतं गाणं मी तुमच्यासमोर सादर करायचा प्रयत्न करते, ययाती देवयानी या नाटकातलं हे सुरांनो चंद्रवा. छान म्हणलंस गाणं, खूप छान. जसं अनु तू म्हणालीस की तू क्लासेस घेतेस, ऑनलाईन क्लासेस घेतेस, तर तसं तू प्रोग्राम पण घेतेस का? हो, मी प्रोग्राम पण करते. अच्छा, मग किती वर्ष झाले हे तू प्रोग्राम करतेस, आणि या प्रोग्राममधली एखादी तरी आठवण नक्कीच असेल जी तू आमच्याबरोबर शेअर करावीस असं मला वाटलं. नक्की. मी गेली 10-11 वर्ष तरी मी प्रोग्राममध्ये गाते. कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळामध्ये मला नवरात्रीत सलग 3 वर्ष मला संधी मिळाली तिथे सेवा करायची. अंबाबाई मंदिरातला जो गरुड मंडप आहे तिथे नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाचा शेवटचा प्रोग्रॅम असतो, आणि त्याच्यात एक वैशिष्ट्य असं असतं की तिथे जो कोण प्रोग्रॅम, त्यांनी भैरवी गायची नसते कारण दुसऱ्या दिवशीचे प्रोग्रॅम असतात. आणि माझं एवढं भाग्य माझं की मला सलग 3 वर्ष ही संधी मिळाली. आणि दुसऱ्या वर्षी असं झालं होतं, मला त्याच ठिकाणी त्याच्यानंतर एक जण आला, एक माणूस आला, तो म्हणाला ताई तुमचं परत कधी आहे गाणं? मी म्हटलं माझी उद्या सेवा आहे. म्हणून मी येऊ का ऐकायला? म्हटलं हो, मी कोण नाही सांगणार, तुम्हाला सेवा आहे त्याच्यामुळे हो या, म्हटलं मला आनंद होईल. तर ते आले दुसऱ्या दिवशी, ते सांगलीला राहायचे, मला एवढं पण आठवतं आहे. सांगलीहून कोल्हापूरला ते आले एवढा प्रवास करून, कारण माझा प्रोग्राम रात्री 9 वगैरे होता. आणि तो प्रोग्राम झाल्यानंतर त्यांनी मला एक चांदीची सरस्वती मला भेट म्हणून दिली, जी म्हणजे इतकं मला असं बरं वाटलं कारण तो प्रोग्राम पण माझा नवरात्रीतल्या सरस्वती पूजनाच्या दिवशी होता. हो, आणि म्हणजे तो प्रोग्राम झाल्यानंतर म्हणजे मला देवीचा प्रसादच मिळाला, आणि इतकं ते असं डिव्हाईन एक फिलिंग होतं त्याच्या मागे. ते ही खूप अगदी जवळची आठवण आहे माझी. जसं तू म्हणालीस की तू क्लास घेतेस, ऑनलाईन क्लास तुझे चालू आहेत, त्याच्यानंतर गाण्याचा रियाज तू घरी करतेस, आणि हे सगळं करून तू घरसुद्धा सांभाळतेस, तर हे तू कसं काय मॅनेज केलंस? आणि हे विचारण्याचं खास कारण असं आहे की मी अशा भरपूर महिला किंवा अशा भरपूर स्त्रिया बघितल्या आहेत ज्यांच्याकडे एखादी तरी कला आहेच, पण त्या पुढे काही जोपासू शकत नाही आहेत, कारण का घरातली कामं असतात म्हणा, किंवा अशा प्रायोरिटीज त्यांची बाकीची कामं आणि नंतर त्यांच्या स्वतःसाठी किंवा त्यांच्या कलेसाठी एकदम म्हणजे नाहीच त्यांना कधीतरी वेळ मिळत. तर ह्यासाठी तू काय सजेशन करशील किंवा तू कसं मॅनेज केलंस हे सांग. नक्कीच मोठा टास्क आहे की क्लास घेणं, घर सांभाळणं, आणि त्याच्यातनं स्वतःचा रियाज करणं, आणि त्याच्याही पुढे जाऊन आता मला PhD करायचं आहे, तर त्याचाही एक फोकस तो ठेवून सगळ्या दगडांवरती एकट्या माणसाने पाय ठेवणं नाही शक्य होत. आणि याच्यासाठी अर्थातच मला माझ्या घरच्यांचा खूपच सपोर्ट आहे. असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते,
पण आत्ता जी मी काही उभी आहे ती पूर्णपणे माझ्या घरच्या एका काय म्हणू आपण की एका बाईच्या मागे, एका यशस्वी स्त्रीच्या मागे तिचं पूर्ण घर आणि मित्रमंडळी उभी असतात. कारण माझ्या मित्रमंडळींनी जर मला संधी दिली नसती तर मी लोकांसमोर आले नसते. किंवा आता माझे विद्यार्थी, येस, ही माझी खूपच एकदम बेस्ट फ्रेंड. त्याच्यानंतर कसं आहे की विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी दाखवलेला विश्वास, कधी माझी रेकॉर्डिंग असतात, कधी प्रोग्राम असतात, कधी काही हे झालं की जमतच नाही. आमच्या क्लासच्या वेळा आमचेही क्लास आता ऑनलाईन चालू आहेत, म्हणजे मी वर्धाताईंकडे शिकते ते. कधी कधी टायमिंग चेंज झालं काय तर ते सगळेजण इतके चांगल्या पद्धतीने कोपअप करतात माझ्याशी की मग ठीक आहे, म्हणजे आपण सगळ्यांचा सपोर्ट असेल तर एक आपल्याला बळ येतं. जसं तू म्हणालीस की तू प्रोग्राम्स वगैरे करतेस, तर या प्रोग्राममध्ये अशी काही तुझी खासियत आहे का की तू अमुक अमुक प्रकारचीच गाणी गातेस असं काही, तर त्याबद्दलही थोडंसं सांग. मी प्रोग्राम करते तर त्या प्रोग्राममध्ये मी शास्त्रीय संगीत आणि अभंग आणि नाट्यसंगीत. तर आता आम्हाला एक अभंग ऐकायला आवडेल. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावारी करकटावारी ठेवूनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. क्या बात है. अशाच पद्धतीने आपल्या या गप्पा टप्पा आपण इथे थांबवूयात. खरं तर खूप बोलायचं आहे, खूप विचारायचं आहे आणि गाणी पण भरपूर ऐकायची आहेत. पण ठीक आहे, पण कधीतरी परत असा एकदा योग आपण नक्की साधूया. आणि थँक्यू सो मच तू माझ्याशी आणि आमच्याशी छान एवढ्या गप्पा मारल्यास, तुझे एक्सपिरियन्स शेअर केलेस. या दिवसाची एक आठवण म्हणून तुला मी एक छोटंसं गिफ्ट देणार आहे आणि तू ते सांगायचं आहे की कसं वाटलं तुला गिफ्ट आहे. अगदी नक्की. आता तुला अजून काही बोलायचं असेल तर जाता 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 असं काही नाही. तुम्ही परत या माझ्याकडे, आपण भरपूर गाणी ऐकू. आमच्या मंथली कॉन्सर्टला मी बोलवीन तुला, तेव्हा लाईव्ह करू काही जमलं तर, असं नक्कीच आपण करू. आणि मलाही सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे, अनन्याचे सुद्धा. एक मलाही एक वेगळा एक्सपिरियन्स मिळाला आणि छान वाटलं. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हालाही जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला गाणं शिकायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ लाईक तर कराच. आणि अनुराधा दातार म्हणून जर यूट्यूबवर टाकलं तर तिचा सुद्धा यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याची लिंक मी खाली देतेच आहे. आणि मला कमेंट्स करा, सांगा की कसा वाटतोय व्हिडिओ, आवडला नाही आवडला. काही तुम्हाला सजेशन द्यायचे असतील तरी देऊ शकता. आणि स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरातल्यांची सुद्धा काळजी घ्या आणि स्वतःच्या कलेला जपा. एवढंच सांगीन. आणि इथे परत एकदा अनुराधाला सांगते की थँक्यू सो मच, आपण एवढ्या छान गप्पा मारल्या. आपल्या दोघींचाही तसा म्हणायला हरकत नाही, पण पहिला एक्सपिरियन्स खूप छान होता. तर चला परत एकदा बाय बाय. मैं वारे वारे जाऊंगे प्रीतम पर, मैं वारे वारे जाऊंगे प्रीतम पर, जब आएंगे मोरे मंदिरवा, जब आएंगे मोरे मंदिरवा, मैं वारे वारे जाऊंगे प्रीतम पर, मैं वारे वारे जाऊंगे. फुलवन सेज सजाऊंगे वो दिन, फुलवन सेज सजाऊंगे वो दिन, प्रा
तेरे घर आए गले डारूंगे, मोतियान के हरवा गले डारूंगे, मोतियान के हरवा मैं वारे वारे जाऊंगे, प्रीतम पर मैं वारे वारे जाऊंगे, मैं वारे वारे जाऊंगे, मैं वारे वारे जाऊंगे, प्रीतम पर।